आपली नाळ जी आहे ती शेतीची आहे आणि शेतकऱ्याची आहे आणि म्हणून त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं काही करता येईल का यासाठी त्यांनी काही पावलं टाकली, काही संशोधन केलं, अनेक नवीन त्यांनी औषधं तयार केली जी हर्बलवर आहेत आणि ती वनस्पती भाजीपाला फळं यांच्या जपणुकीच्यासाठी वापरता येतात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विषारी तत्सम प्रकार नसल्यामुळं खाणाऱ्याच्या आरोग्याला त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही आणि त्याची उपयुक्तता उत्तम आहे. त्याचे रिझल्ट त्यांनी माझ्या शेतामध्ये बघितले. आणखीन एक गोष्ट मला फरवा करी, मी सहजच आता त्यांचं विविधिक कृषी तंत्रज्ञान यासंबंधीचं पुस्तक चालवत होतो आणि तिथं दुधाच्या संबंधीची माहिती दिलेली आणि त्यांनी हुशारीनं यशस्वी झालेल्या दूध उत्पादकांची यादी दिली, त्याच्यात माझ्या शेतीची माहिती दिली. त्याच्यात लिहिलं आहे की गोविंदबाग आणि तिथं इतकं इतकं दूध वाढलं. कारण तुम्ही आता याच्यामध्ये फार आमच्या गोविंदबागेचं माझ्या शेती सगळा उल्लेख करून गेला आहे. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातला दूध उत्पादक नक्की म्हणतील की साहेबांनी याचा फायदा घेतला, याचा अर्थ काहीतरी असलं पाहिजे आणि त्याच्यातून तुमच्या विक्रीचावर निश्चित चांगला परिणाम होईल. पण मी काही त्याच्याकडून तुमची अपेक्षा करत नाही. मला माहिती आहे मी चौकशी केली आल्याच्या नंतर, आमचं नाव पाहिल्याच्या नंतर, आमच्या तिथला जो बघतो त्याला की हे आपल्याकडे माल येतो आहे कधीपासून, ते म्हणजे वर्षभर येतो आहे. म्हणजे अनुभव काय, म्हणजे म्हशीचं दूध रोज 2 लिटर वाढलं. म्हणजे किती दिवस वाढलं, ते म्हणजे 60 दिवस नाही 90 दिवस वाढलं. मी हिशोब करत बसलो की 90 × 2 इतक्या 35 रुपये, म्हणजे एवढा फायदा आपल्या एका म्हशीचा झालेला दिसतो आहे. त्यामुळे काही जास्त त्यांच्याकडून अपेक्षा करायची कारण नाही. आपला फायदा त्यांनी आत्ताच करून दिलेला आहे. माझी खात्री आहे की महाराष्ट्रातले दूध उत्पादक या सगळ्या क्षेत्रामध्ये या त्यांच्या नवीन नवीन प्रकाराचा हा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.